प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करणं आणि सुधारणा करणं म्हणजे प्रगती होणं असं नाही. बरोबर. कधी कधी एक हेरिटेज नावाची पद्धत असते, जे आहे तसं चालू ठेवणं ही पण एक प्रगती आहे. की तुम्ही मुंबईत वगैरे इराणी कॅफे बघता, त्यांच्याकडे आज लोक मुद्दाम जात आहेत. ते एक 100 वर्षापूर्वी मिळत होतं ते तसंच आहे. अगदी त्यांचं इंटिरियरही तसं असेल. ट्रिपल थ्री नून आलं लिंबू मिरची एका डिश मध्ये अशी कन्सेप्ट आली, ती सुपर डुपर झाली. तुम्हाला अजून एक माहिती असेल ते म्हणजे आले लिंबू, आले लिंबू मिरची आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी आपल्या नवीन सिरीजमध्ये जाऊ तिथे ओळख काढूमध्ये. तर आज आपण आलेलो आहेत यशस्वीमध्ये. तर यशस्वीचा यशस्वीपणेचा वाटचाल आपण इथे बघणार आहोत. तर गडबड म्हणजेच आपण देवबाग तारकर्ली किंवा मालवण साईडला आल्यानंतर आपण जे बोलतो की ज्याला कॉकटेल नावाने प्रसिद्ध आहे, तर त्याची यशस्वीपणे जी गोष्ट आहे तर ती आपण इथे जाणून घेणार आहोत. तर देवबाग तारकर्लीला तुम्ही जर आलात तर नक्की यशस्वीला व्हिजिट करा, कारण का यशस्वीमध्ये आल्यानंतर तुम्हाला इकडचं आईस्क्रीम किंवा जो फालुदा आहेत किंवा आपण जे कॉकटेल म्हणतो तर याची चव काही वेगळीच आहेत. आणि दादांबरोबरच्या मुलाखतीमध्ये जर आपल्याला इथे बघायला मिळेलच की दादांनी हा व्यवसाय कसा उत्कृष्टपणे पुढे नेला आहेत आणि त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. आणि आपण इथे आता व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकतो कॉकटेल जी डिश स्पेशल आहे तो कॉकटेल कसं बनवत आहेत ते. चला तर मग आता आपण बघूया. दुकानाची ओळख दुकानदार किंवा मी काय सांगणार तर कस्टमरच सांगतील. तर आता आपण बघूया कस्टमर रिव्ह्यूज काय आहेत ते. माझं नाव मानसी नाही, आमचं आईस्क्रीम खूप आवडतं त्यासाठी मग मी म्हटलं इथे येऊ. मँगोचं घेतलेलं मस्त आणि ते सीझन नाही आहे आंब्याचं, तरी इट वॉज व्हेरी प्युअर, एकदम आंब्याची चव. आणि परत रोजचा फालुदा पण अगदी गुलकंद घालून वगैरे दिलेलं की नक्की. आम्ही आय थिंक इथे तिसऱ्यांदा येतोय आता. हो, रात्री एकदा आलेलो पण तेव्हा बंद होत, तर मग यावेळेस आम्हाला चान्स भेटला दिवसा, तर आम्ही म्हटलं जाऊन येतो आता. खरं सगळ्यांना म्हणजे एकदा तरी ट्राय दिस, एकदा यायला पाहिजे सगळ्यांनी एकदा तरी. विनय तावडे. ओरसकर फॅमिली आणि तावडे फॅमिली सगळे शाळेत शिकले, शिकून मोठे झाले तिकडे. गोष्टी खास आहे तिथे, कुठलीही गोष्ट तुम्ही खा उत्तम आहे, त्यासाठी परत मी इथे आलो. कॉकटेल खाल्लं नाही तर पोटात म्हटलं इथे जात नाही. मग यशस्वी कोल्डिंग मध्ये गेल्यासारखं वाटत, म्हणजे मालवणला गेल्यासारखं वाटत. लिंबू सरबत साठी लिंबू सरबत म्हणा जास्त. नितीन कदरेकर. मी इथे एक वर्षाचा आजपासून येतो असं सांगू शकतो. मी मालवणातलाच आहे, जन्म इथलाच आहे, त्यामुळे यशस्वी कोल्ड्रिंक माहिती नाही मला असं होणार. मी इथेच येतो आईस्क्रीम खायला, किंवा इथलं माझं फेवरेट म्हणजे यशस्वी स्पेशल मँगो कॉकटेल. इथे म्हणजे इथे आल्यानंतर मँगो कॉकटेल खाल्ल्याशिवाय जायचं नाही. हा एक हे असतो लहानपणापासून. तुम्हाला अजून एक माहिती असेल ते म्हणजे आले लिंबू, आले लिंबू मिरची आईस्क्रीम, ते पण नक्की टेस्ट करा. मिरची आणि आईस्क्रीम हे एक बन्नट कॉम्बिनेशन, ते इथे ट्राय करणं एक इम्पॉर्टंट. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत यशस्वी मध्ये. तर आपण आता आहोत दादांसोबत, तर आपण बघूया त्यांची छोटीशी मुलाखत घेऊन. दादा तुमचं नाव सांगाल. माझं नाव गौरव प्रमोद ओरसकर. प्रमोद ओरसकरांनी हे दुकान सुरू केलं जवळजवळ 42 वर्ष. त्याच्यानंतर मी हे आता बघतो, तेही बघतात, मी पूर्णपणे याच्यात आहे त्यांच्या सोबत. मागची एक 10-15 वर्ष म्हणता येईल.
तर आपण बघतोय की 42 वर्षापासून यशस्वी एकदम यशस्वीपणे कार्यरत आहे. तर दादा तुम्ही सांगाल की आता म्हणजे आपण इथे येतो तर प्रत्येकाचं बघितलं की एक लिंबू सरबत आवडतं, काहींना मस्तानी आवडते, काहींना आपलं कॉकटेल स्पेशल आवडतं. पण मी तर कॉकटेलसाठीच येतो दरवेळी. तर इकडे असं स्पेशल असं काय येतं की म्हणजे आपण सर्व गोष्टी एकदमच मस्त आहेत? सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं म्हणजे कॉकटेल हा जो इथला प्रकार आहे तो पर्टिक्युलरली आपला ह्या भागात मिळतो, म्हणजे जिल्हा आपला म्हणूया किंवा एक रत्नागिरीपर्यंत थोडा गोवा, मग खाली साऊथमध्ये त्याला किंवा कारवार मँगलोर अशा साईडला त्याला गडबड वगैरे असं नाव आहे. मुंबईत त्याला एक फ्रूट सॅलड असं नाव आहे, पण कॉकटेल म्हटलं तिथे ज्यूस मिळतो, जस्ट कॉकटेलचा ज्यूस. कॉकटेल हा कन्सेप्ट इथे जसाच प्रचलित आहे तसा त्या लेवलला कुठे नाही, त्यामुळे इथली स्पेशालिटी कॉकटेल असं म्हणता येईल. पण काय आहे तर आमच्या दुकानातलं आम्ही सांगायला गेलो तर एक पदार्थ बनवण्याची जी आहे ती ट्रेडिशनल आहे अजून. बरोबर. अनेक आता अद्ययावत म्हणता येईल अशा मशिनरी झाल्या आहेत आईस्क्रीम इंडस्ट्रीमध्ये, प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यात मिक्सर्स हे खूप त्याच्यात हे आले आहेत, म्हणजे रेग्युलर फुल क्रीम आईस्क्रीम, त्या डेअरी क्रीम कुठलं वापरलं आहे, मग तुम्हाला ते फ्रोझन डेझर्ट, मग त्याच्यात परत आणखी कुठलं क्रीम, लो फॅट, मिडियम फॅट वगैरे. आमचं असलं काही नाही. आमच्याकडे फुल क्रीम ट्रेडिशनल आईस्क्रीम जे मिळतं बनवत आलं पहिल्यांदा ते बनतं. आम्ही फुल क्रीम वापरतो एकदम त्याच्यामुळे. आणि हे अतिशय बेसिक पद्धतीचा चर्नर, बेसिक पद्धतीचे इन्ग्रेडियंट जे तुम्हाला लागतात ते बनवायला त्या पद्धती, त्यामुळे त्याची जी चव आहे. आता आमच्याकडे मँगो स्पेशालिटी, तर त्याचं काय तर आमरस जो असतो तो पण आपण काढून घेतो. आपला एक माणूस आहे त्या आमच्या कंडिशनवर आमच्या फॉर्म्युल्यावर तो काढून देतो रस आम्हाला हवा तसा, मग तो आम्ही त्यात वापरतो. म्हणून आमच्याकडचे जे प्रॉडक्ट आहेत आवडतात असतील लोकांना, जे त्याचं खूप वर्ष तशी चव आहे, तर ते एक ट्रॅडिशनली जो चालत आला आहे त्याच्यात आम्ही त्याला हात लावायला जात नाही. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करणं, सुधारणा करणं म्हणजे प्रगती होणं असं नाही. बरोबर. कधी कधी एक हेरिटेज नावाची पद्धत असते, जे आहे तसं चालू ठेवणं ही पण एक प्रगती आहे, खाली न जाऊ देणं. बरोबर. हा आणि तुम्ही मुंबईत वगैरे इराणी कॅफे बघता, त्यांच्याकडे आज लोक मुद्दाम जात आहेत, ते 100 वर्षापूर्वी मिळत होतं ते तसंच आहे, अगदी त्यांचं इंटिरियरही तसा असेल. बरोबर. पण ते तो बंद मस्का तो त्या पद्धतीचं. आम्ही एक खाण्याच्या बाबतीत तो एक अनेक सरळ राखण्याचा प्रयत्न करतो, म्हणून हे लोकांच्या पसंतीस उतरत असावं किंवा आहे. आणि आता जेव्हा पर्यटक वगैरे पण येतात तर आम्हाला दरवेळी विचारतात की आम्ही देवबाग किंवा मालवणमध्ये आल्यानंतर आम्ही काय गोष्टी ट्राय करायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच सांगतो की यशस्वीला येऊन तुम्ही कॉकटेल ट्राय करा, आणि इकडच्या लोकांना कॉकटेलही खूपच आवडतं. तर आता आपण जसं बघतो की इथे म्हणजे आम्ही जेव्हा हॉटेल्समध्ये जेव्हा श्रीखंड वगैरे देतो तर मित्रांनो श्रीखंडसुद्धा इथूनच घेतले जाते, की श्रीखंडाची चव तुम्ही जी म्हणतात की एकदम उत्कृष्ट आहे तर ती सुद्धा इथेच मिळते. तर आपण दादा सांगाल की इकडच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर आपण क्वालिटी तर मेंटेन ठेवतोच, तर त्यानंतर अजून असं वैशिष्ट्य काय आहे की आपण एक नवीन आईस्क्रीम सुद्धा इंट्रोड्यूस केलं होतं आलं लिंबू मिरची, तर त्याबद्दल काही सांगाल? सांगतो. आलं लिंबू मिरचीवर येणार अगोदर श्रीखंड आम्रखंड याच्याविषयी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आम्ही ट्रॅडिशनली आमचा मूळचा बिझनेस मिठाईचा, अच्छा, त्यावेळी दुधाचा खवा करणे आटवून हे करणे हे आम्हाला उपजत, म्हणजे मला वाटतं 70 वर्ष आमचा फॅमिली बिझनेस तो आहे मूळचा. नंतर 40 वर्षापूर्वी ॲडिशनल एक वेगळं पाहिजे एक म्हणून एक वडिलांनी आमच्या सुरू केलं, त्यामुळे आम्हाला दुधाचे पदार्थ हे नवीन नाही. याच ह्याच्यातनं आम्ही जरी कोल्ड्रिंक केलं तरी कॅटरिंग इंडस्ट्रीला, म्हणजे लग्नाचे ऑर्डर असतील अशा अनेक कॅटरर, मोठे मोठे रेस्टॉरंट, मालवणातली तुम्ही कुठलीही रेस्टॉरंटची नावं घ्या मोठी 10 तुम्ही घ्या, मी सांगत नाही, त्यातल्या 10 पैकी 8 ह्याच्यात 10 पैकी 8 रेस्टॉरंटमध्ये श्रीखंड आम्रखंड बासुंदी रबडी आणि कुल्फी ही आम्ही मी म्हणणं चुकीचं आम्ही आणि आमची टीम देत आहोत. त्याचं कारण आम्ही तोच फॉर्म्युला, आम्रखंड आमचं एक स्पेशालिटी आहे, मँगोचा कुठलाही स्पेशल आमरस आम्ही जो वापरतो तो त्याच्यात स्पेशालिटी आहे. म्हणून अगदी चैतन्य घ्या, अतिथी बांबू, कुठली नावं तुम्ही स्वामी कोणार जे काही नावं, अगदी तारकर्ली देवबाग MTDC लाही काही वेळा माल, तर हे श्रीखंड आम्रखंड बासुंदी रबडी आणि कुल्फी बाबतीत झालं. कुल्फी पण आम्ही ओरिजिनली दूध आटवून त्याच्यात जरा वेलची, जरा जायफळ वेलची आणि साखर
ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्या इन्ग्रेडियंट मिक्सिंगसाठी असं करत ती पद्धत केली होतं. हे झालं कुल्फी, रबडी, श्रीखंड, आमरखंड याविषयी. दुसरी गोष्ट आईस्क्रीम. आईस्क्रीमचं कसं आहे, आता नवीन पर्यटक येत आहेत, त्यांना जरी सगळ्यांना तोच तोच पण आवडत असेल, प्रत्येकाला तोच तोच पण आवडत नाही, त्यांना इनोव्हेटिव्ह काहीतरी हवं असतं, कोणाकोणाला नवीन काहीतरी हवं. आता त्यातनं आईस्क्रीममध्ये काय करता येईल म्हणून त्यावेळी एक स्पाईस अँड क्रीम, स्पाईस विथ क्रीम अशी एक हे काढली, एक 10 वर्षापूर्वी असेल, अधिक असेल. आमच्या वडिलांचं त्याच्यात प्रचंड हे आहे, हातखंडा. त्यांची आयडिया घेऊन आम्ही चालतो, आम्ही त्याच्यात आमच्या परीने इम्प्रूव्हमेंट करतो. तर त्यांना असं स्पाईस अँड क्रीम म्हणजे मसाल्यांतले फ्लेवर काढूया, मसाला. मग आम्ही त्यावेळी मिरी आईस्क्रीम, दालचिन आईस्क्रीम, जायफळ आईस्क्रीम त्या फ्लेवरमध्ये काढले. मग त्यातनं मग फ्रूट फ्लेवर, तेव्हा फ्रूट फ्लेवर सुरू झालेलं होतं, मी एकटाच नाही अनेक जण बनवत आहेत. मग त्यातनं हे आपण जिंजर लेमन चिली असे वेगवेगळे बनवत होतो, पण मग ते एकाच ह्याच्यात दिलं तर, म्हणून 333 आलं लिंबू मिरची एका डिशमध्ये अशी कन्सेप्ट काढली, ती सुपर डुपर झाली हिट. अनेक पुढे मागे हिट होत्याच, पण त्याला एकदमच लोकांनी उठवलं, कारण त्याला फार वेगळं आणि एका वेळी 3 टेस्ट, खूप क्वांटिटी तुम्हाला खावी लागत नाही. टेस्ट घेण्यासाठी तुम्हाला 100-120 ml ॲप्रॉक्सिमेटली स्लाईसमध्ये 3 टेस्ट मिळतात. व्हरायटी पण खाता येते, गंमत पण येते, आणि असं ते असे अनेक आईस्क्रीम किंवा एप्रिल मे महिन्यात फणसाचं, काजूचं, जांभळाचं अशी आईस्क्रीम पण आपण बनवतो. असं पण हे आईस्क्रीमचं हे आहे, मी सगळं ही ट्रॅडिशनल पद्धती हे सगळं असं म्हणता येईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तर मित्रांनो, आता आपण बघितलं की तुम्ही जरी देवबाग तारखलीला फिरायला येत असाल, पण मालवणमधील यशस्वीमध्ये नक्कीच व्हिजिट करा, कारण का इकडे वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम आणि गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला चवीला उत्कृष्ट असतीलच, आणि नावाप्रमाणे तुम्ही आल्यानंतर इकडे दादांना पण नक्कीच भेट द्या, तर तिला तर खूप आवडत आहे. पण आता थोडासा वेळ आहे की त्यांना जेवण करायचं आहे, कारण का इथे कंटिन्यू क्राऊड येतच असतो, तर त्यामुळे आपण आता दादांची रजा घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला आजचे व्हिडिओ कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, आणि यशस्वीला नक्कीच भेट द्या. आणि मी असे खूप सारे व्हिडिओज घेऊन येणार आहे, तर ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.